हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आजचा दिवस हा चालू झाला आहे. सुमित ऑफिसला गेले, आरुष झोपलाय अजून, माझंही आता आवरून झालं आहे. थोडी कामं बाकी आहे, तीही करते, तुम्हालाही अपडेट देते मी त्याबद्दल. तर एक सांगायचं होतं की आम्ही एक प्लॅन केला आहे, पण तो अजून मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण की त्याचे 50% चान्सेस अजून की तो सक्सेस होतो नाही होतो हे आम्हालाही माहीत नाही आहे अजून. तर सक्सेस झाला तर मी तुम्हाला सांगणारच आहे. नाश्ता करते मी, या तुम्ही पण सर्व. हरभऱ्याची उसळ आहे आज छान अशी. तर आम्ही शक्यतो आमच्याकडे ना अशी उसळच केली जाते नाश्त्याला, हरभऱ्याची, मुगाची, चवळीची. तुम्ही रेसिपी बघितलीच असेल काल. आमच्याकडे असं उपमा, पोहे वगैरे असं हे फार कमी केलं जातं. तर करते आता नाश्ता. तर फ्रेंड्स, मी हे माझं चॅनल मागच्या वर्षी चालू केलं होतं. मी आरुषचं मंथली फोटोशूट करायची आणि मलाही त्याबद्दलची आवड होती. तर मग मी यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मला रिस्पॉन्सही छान आला, पण मग काय झालं ना, नंतर जसं आरुष मोठा झाला, रांगायला लागला, तर मग मला व्हिडिओ काढायला तो काढूच नाही द्यायचा, तो एका जागेवर थांबायचंच नाही. तर त्यामुळे ते सर्व मॅनेज करायला मला खूप कठीण जात होतं. आणि मग त्यामुळे मध्ये हा माझा ब्रेक लागला. सुमित मला म्हटले की मग तू तुझंही तिकडे चॅनलला कंटिन्यू कर असं डेली. तर मग त्यामुळे आरुष आणि मी तुम्हाला आता डेली या चॅनलवर दिसत जाणार आहे. तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. उठा बाबू. अरे गुड मॉर्निंग बेटा. का बेटा? कोण पाहिजे? उठला तू? झोप झाली तुझी? मम्मा मी आले ना बेटा. मग पप्पा ऑफिसला गेले. पप्पांचे शूज दिसताय का तुला? शूज दिसताय का? नाही. पप्पा ऑफिसला गेले बेटा. मग गुड मॉर्निंग म्हण सर्वांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिकडे पण नाही आहे बेटा पप्पा. त्याला असं वाटतंय पप्पा बेडरूम मध्ये तिकडे बघतोय तो. आरुष दूध पितोय आता. काय पितोय बेटा तू? काय पितोय? घे बेटा, घे. तर फ्रेंड्स, आजचा प्लॅन असा होता की आज आम्ही रात्री गावी जायला निघणार होतो, पण आमचं तिकीट अजूनही कन्फर्म नव्हतं, त्यामुळे अजून मी काहीच पॅकिंग केली नव्हती. आणि आत्तासुद्धा तिकीट कन्फर्म नाही आहे. तर सुमित म्हटलं मला की तू तयारी करून ठेव, आपण बघू काय करायचं ते. तर मी आता पॅकिंग करायला घेतली आहे. तर मी आता पॅकिंग करते. काय बेटा, काय? तर चला मी पटापट आता बॅग भरते माझी आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. फायनली झाली आमची पॅकिंग आणि आता निघतोय आम्ही. खूप घाईघाई झाली कारण की तिकीट कन्फर्म नव्हतं, त्यामुळे मग मी जास्त तयारी केली नव्हती. पण मग नंतर आम्ही कन्फर्म झालं तिकीट आणि मग केली आता पॅकिंग पूर्ण. निघतोय आता. कुठे चालले आपण? कुठे चालले? कुठे चालले सांग बेटा. कुठे चाललंय सांग ना. चला. आणि आता पुणे रेल्वे स्टेशनला आलोय.
वाट बघतो आम्ही आमची ट्रेन सुरू व्हायची पुणे काझीपेट एक्सप्रेस लखनऊ जंक्शन आणि आरुष आणि उत्कर्ष आतमध्ये बसली आहे. आरुष इकडे बघ बेटा, इकडे बघ, इकडे बघ, कुठे आहे मी? आता गाडीचं निघायची टाईम झालेला आहे, आता निघेल गाडी आता थोड्या वेळात. आरुष कुठे आहे बेटा मी? हाय, काय कर? हाय बोल सगळ्यांना. चला मी पण बसतो आतमध्ये, आता गाडीचं गाडीचं निघायचं टाईम झाला आहे, आता तर आतमध्ये जावं लागणार आहे. आरुष फर्स्ट टाइमच ट्रेनमध्ये बसला होता, त्यामुळे त्याला असं सर्व नवीन वाटत होतं आणि आजूबाजूलाही बरेच लोक दिसत होते, त्यामुळे सर्वांना असं बघत होता. शांत शांत होता आणि रात्रीची वेळ होती, त्यामुळे थोडा झोपेतही होता तो. आरुष आज पहिल्यांदा बसमध्ये बसला आहे. पहिल्यांदाच ट्रेनमध्ये पण बसला होता आणि पहिल्यांदाच बसमध्ये पण बसला. आरुष इकडे बघ बेटा, आपणच किती वर्षानंतर बसतोय. आपण पण भरपूर वर्षांनी बसतोय. तर आता आम्ही भुसावळला उतरलो आम्ही ट्रेनने, आणि भुसावळवरून आता जळगावला निघालो आहे बसने जायला. अर्ध्या तासाचा रस्ता आहे.